बॉश सर्विस आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस मध्ये सुसज्ज जागा अत्याधुनिक तंत्रज्ञान कार रिपेअर व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग डेंटिंग पेंटिंग एसी रिपेअर स्पेअर पार्ट्स फोम वॉश ऑइल चेंज इंजिन सर्विस ब्रेक सर्विस बॅटरी सर्विस लाईट सर्विस आणि कोड स्कॅनर ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस समनापूर गणपती मंदिरासमोर संगमनेर लोणी रोड संगमनेर संपर्क 72 18 18 18 49 डंपरनं दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील डॉक्टर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर शिबोन टेंभेकर यांचा कायनेटिक चौक अरणगाव रोडवर अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टर शिबोन यांच्या पश्चात पती आई मुलगा आणि बहीण असा परिवार आहे. त्या बूथ हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेत होत्या. जनरल फिजिशियन म्हणून त्या कार्यरत होत्या. तर हॉस्पिटलकडे जात असतानाच त्यांच्या दुचाकीला कायनेटिक चौकाजवळ डंपरची धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की डंपरनं दुचाकीला लांबपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये डॉक्टर शिबोन यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. कोतवाली पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली होती. तर डॉक्टर शिबोन यांच्या अपघाती मृत्यूवर बूथ हॉस्पिटलमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी दुःख व्यक्त केलंय. कोरोना काळात त्यांनी केलेलं काम हे वाखाणण्याजोगं होतं. त्यांच्या या सेवेची दखल घेत सामाजिक संस्थांकडून त्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरवलंही होतं. अशा वेगवेगळ्या आठवणींना बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर देवदान कळकुंबे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती यांनी उजाळा दिला. यामुळे डॉक्टर शिबोन टेंभेकर यांच्या अपघाती मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.